नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डायमेकर निदेशक श्री साईबाबा टे शिर्डी। आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये लिमिट फिट अँड टॉलरन्स, त्याचबरोबर मेटल्स या लेसनच्या अनुषंगाने आपण MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन जाणून घेणार आहोत। प्रश्न आणि उत्तरे या संदर्भात माहिती घेणार आहोत। आपण माझ्या ज्ञानेश्वर चिखले ह्या चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। तर या MCQ-च्या अनुषंगाने लिमिट फिट अँड टॉलरन्स मेटल्स यामध्ये पहिला प्रश्न, द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन ए साईज टू इट्स कॉरस्पॉन्डिंग बेसिक साईज इज कॉल्ड डॅ डॅ डॅश, त्यामध्ये ए लिमिट, बी डेविएशन, सी फिट, डी टॉलरन्स। द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन ए साईज टू इट्स कॉरस्पॉन्डिंग बेसिक साईज इज कॉल्ड, उत्तर आहे बी डेविएशन। पुढचा प्रश्न, द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज टू इट्स कॉरस्पॉन्डिंग बेसिक साईज इज कॉल्ड डॅ डॅ डॅश, त्यामध्ये ए अपर डेविएशन, बी डेविएशन डेविएशन, सी लोअर डेविएशन, डी नन ऑफ द अबव, उत्तर आहे बी अपर डेविएशन। मॅक्झिमम लिमिट असल्यामुळे अपर डेविएशन, इथं आलं असतं मिनिमम लिमिट त्यावेळेस आलं असतं लोअर डेविएशन। पुढचा प्रश्न, द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द मिनिमम लिमिट ऑफ साईज अँड इट्स कॉरस्पॉन्डिंग बेसिक साईज इज कॉल्ड, त्यामध्ये ए अपर डिव्हिजन, बी लोअर डिव्हिजन, सी बी डिव्हिजन, सी लोअर डिव्हिजन, डी नन ऑफ द अबोव, उत्तर आहे सी लोअर डिव्हिजन। मग अशी पाहिलं मिनिममला लोअर आणि मॅक्झिममला अपर डिव्हिजन। पुढचा प्रश्न, द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द ऍक्च्युअल साईज टू इट्स कॉरस्पॉन्डिंग बेसिक साईज इज कॉल्ड डॅ डॅ डॅश, त्यामध्ये ए अपर डेविएशन, बी ऍक्च्युअल डेविएशन, सी लोअर डेविएशन, डी नन ऑफ द अबव, उत्तर आहे ऍक्च्युअल साईजसाठी ऍक्च्युअल डेविएशन। पुढचा प्रश्न, द अपर डेविएशन ऑफ साईज 20 साठी -0.012, दुसऱ्या बाजूला -0.021 इज डॅ डॅ डॅश, अपर डेविएशन यामध्ये किती आहे, तर 20 मधून हे वजा करावं लागेल अप्परसाठी, तर त्यामध्ये 12 वजा केल्यानंतर 19.988 mm, तर अशा प्रकारे ही अप्पर डिव्हिजन ही MM मध्ये येईल, तर 19.988। त्यानंतर द लोअर डिव्हिजन ऑफ साईज 20 साठी -0.012, दुसरी बाजू -0.021 इज, तर त्याकरता किती आहे, त्यामध्ये लोवर आलेली म्हणजे हे 0.021 वजा करावं लागेल, त्याकरता ए 19.988 mm, बी 19.979 mm, सी 19 mm, डी 20 mm, उत्तर आहे बी 19.979 mm। पुढचा प्रश्न, द अप्पर डेविशन ऑफ द होल इज डिनोटेड एज, अप्पर डेविशन होलसाठी ते कशाने दर्शवतात, तर त्यामध्ये ए स्मॉल ई आय, बी स्मॉल ई एस, सी कॅपिटल ई एस, डी ई आय, तर होल करता कॅपिटल ई एस या लेटरचा अवलंब करतात। त्यामध्ये पुढचा प्रश्न, लोअर डेविशन ऑफ होल इज डिनोटेड एज, डिनोटेड एज, तर लोअर करता ई आय आणि अप्पर करता ई एस, तर लोअर डिव्हिजन ऑफ होल्स इज डिनोटेड एज ए स्मॉल ई आय, बी स्मॉल ई एस, सी कॅपिटल ई एस, आणि डी कॅपिटल ई आय, उत्तर आहे कॅपिटल ई आय। पुढचा प्रश्न, द अप्पर डिव्हिजन ऑफ शाफ्ट इज डिनोटेड एज, शाफ्ट करता स्मॉल लेटरचा वापर करतात, तर अप्पर डिव्हिजनसाठी ई एस, उत्तर डी ई एस, ए मध्ये
स्मॉल ई आहे, बी मध्ये ई एस, सी मध्ये ई कॅपिटल ई एस, डी मध्ये कॅपिटल ई आहे. उत्तर आहे बी स्मॉल ई एस. अप्पर करता ई एस आणि लोअर करता. दहावा प्रश्न पुढचा, द लोअर डेव्हिएशन ऑफ द शाफ्ट इज डिनोटेड एज. लोअर डेव्हिएशन शाफ्ट साठी, शाफ्ट साठी मागाशी सांगितल्याप्रमाणे स्मॉल लेटरचा वापर करतात. ए बरोबर स्मॉल ई आय, बी बरोबर स्मॉल ई एस, सी बरोबर कॅपिटल ई एस, डी बरोबर कॅपिटल ई आय. तर उत्तर आहे ए स्मॉल ई आय. पुढचा प्रश्न, इन द होल बेसिस सिस्टीम द होल इज केप्ट कॉन्स्टंट अँड साईज ऑफ द डॅश इज व्हेरिएड टू गेट डिझायर फिट. द होल बेसिस मध्ये, होल बेसिस सिस्टीम मध्ये होल इज कॉन्स्टंट, होल ची साईज ही स्थिर कॉन्स्टंट ठेवतात. आणि अँड साईज ऑफ द डॅश कशाची साईज ही व्हेरिएबल बदलतात, तर त्यामध्ये शाफ्टची साईज बदलतात. होल बेसिस मध्ये शाफ्ट, होल बेसिस म्हणजे होलची साईज स्थिर ठेवून दिला जाणारा क्लिअरन्स इंटरफिअरन्स हा शाफ्ट वर देतात. उत्तर आहे सी शाफ्ट. त्यामध्ये ए लिमिट, बी होल, सी शाफ्ट, डी नन ऑफ द अबव. उत्तर आहे सी शाफ्ट. पुढचा प्रश्न, इन द बेसिक शाफ्ट सिस्टीम द बेसिक साईज ऑफ द शाफ्ट इज टेकन कॉन्स्टंट. बेसिक शाफ्ट सिस्टीम मध्ये शाफ्टची साईज ही कॉन्स्टंट ठेवली जाते. अँड द डायमीटर ऑफ द डॅश व्हेरिएड टू गेट डिझायर फिट. तर शाफ्टची साईज स्थिर ठेवून दिला जाणारा क्लिअरन्स इंटरफिअरन्स कशावर देतात, शाफ्ट बेसिक सिस्टीम मध्ये, तर तो होल वर देतात. म्हणून बी उत्तर होल. त्यामध्ये पर्याय ए लिमिट, बी होल, सी शार्प, डी नन ऑफ द अबव. पुढचा प्रश्न, फॉर ए होल विच इज शेवन वी फाइंड फ्रॉम द टेबल 21 मायक्रॉन. विच इज शेवन साठी एक साईज असते 0020 आणि दुसरी +21 मायक्रॉन. पुढचा प्रश्न, पुढं व्हॉट इज द मिनिमम लिमिट साईज. आता त्याच्यामध्ये मिनिमम लिमिट साईज किती. मग आता हे जे काही एस शेवन साठी दोन साईज असतात, 20.00 20+0.21 mm. तर त्याच्यामध्ये ही जी काही मिनिमम साईज आहे 20 mm असते आणि मॅक्झिमम 20.021 आली असते. तर त्यामध्ये ए 19.979, बी 20.00, सी 20.021, डी 20.042. तर इथं विचारलं होतं मिनिमम साईज 20 mm साठी, म्हणून बी 20 mm. पुढचा प्रश्न आहे मेटलच्या अनुषंगाने धातुशास्त्र, धातू या विषयाच्या अनुषंगाने, लेसनच्या अनुषंगाने. त्यामध्ये अलॉय स्टील असोसिएटेड विथ, अलॉय स्टील असोसिएटेड विथ ए आयर्न अँड कार्बन, बी कास्ट आयर्न अँड अलॉय अलॉइंग मेटल्स, सी कार्बन स्टील अँड अलॉइंग मेटल्स, डी माय स्टील अँड कार्बन. तर अलॉय स्टील असोसिएटेड विथ कार्बन स्टील अँड अलॉइंग मेटल्स. उत्तर सी, उत्तर आहे सी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, द स्टील विच इज युज्ड जनरल पर्पज वर्क इज नोन एज. स्टील विच इज युज्ड फॉर जनरल पर्पज वर्क, जनरल पर्पज सर्वसाधारण कामाकरता जे स्टील वापरतात त्याला काय म्हणतात, कोणत्या नावाने ओळखतात. त्यामध्ये ए डेड माय स्टील, बी हाय कार्बन स्टील, सी क्रोमियम स्टील, डी माय स्टील. उत्तर आहे माय स्टील. पुढचं, मेटल विदाउट आयर्न आर कॉल्ड एज. तर ज्या मेटलमध्ये आयर्न नसतं, लोखंड नसतं, त्याला काय म्हणतात. त्यामध्ये ए अलॉय स्टील, बी फेरस मेटल, सी नॉन फेरस मेटल, डी स्टेनलेस स्टील. उत्तर आहे विदाउट आयर्न नॉन फेरस मेटल, म्हणजे ज्यामध्ये लोखंडाचा अंश नसतो असं नॉन फेरस मेटल. पुढचा प्रश्न, कॉपर इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स ओर. तर कॉपर कोणत्या खनिजापासून मिळवतात. त्यामध्ये ए बॉक्साईट, बी मेलासाईट, सी गॅलेना, डी कॅसिटराईट. उत्तर आहे बी
मेले साइड, मेले सीट। पुढचा प्रश्न, द स्ट्रक्चर ऑफ कॉपर वेन फ्रॅक्चर इज, स्ट्रक्चर ऑफ कॉपर वेन फ्रॅक्चर इट, तर कॉपरचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं थोडक्यात, त्यामध्ये ए ग्रॅन्युलर कणमय, फायबर्स तंतुमय, क्रिस्टलाइन रेषामय, त्याच्यामध्ये डी फायबर अँड क्रिस्टलाइन, उत्तर आहे ग्रॅन्युलर कणमय अशा स्वरूपाचं हे स्ट्रक्चर असतं कॉपरचं। याच्यामध्ये पुढचा प्रश्न, द स्ट्रक्चर ऑफ कॉपर वेन फोर्ज ऑर रोल्ड इज, तर स्ट्रक्चर कॉपरला फोर्ज केलं रोल केलं तर स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं, त्यामध्ये ए ग्रॅन्युलर, बी फायब्रस, सी क्रिस्टलाइन, डी फायबर अँड क्रिस्टलाइन, उत्तर आहे बी फायब्रस। याच्यामध्ये तंतुमय स्वरूपाचं तयार होईल स्ट्रक्चर। पुढचा प्रश्न, द मेटल इज गुड कंडक्टर ऑफ हीट, मेटल, दिस मेटल इज ए गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, कसं कोणतं मटेरियल आहे त्याच्यामध्ये गुड कंडक्टर असा गुणधर्म आणि इलेक्ट्रिसिटी असा गुणधर्म असतो, त्यामध्ये ए झिंक, बी लीड, सी टिन, डी कॉपर, उत्तर आहे कॉपर, तांबे। पुढचा प्रश्न, द मेल्टिंग टेम्परेचर ऑफ कॉपर इज, मेल्ट कॉपर तांब्याचा मेल्टिंग पॉइंट किती डिग्री सेल्सिअस असतो, त्यामध्ये ए 1083 अंश सेंटीग्रेड, बी 660 अंश सेंटीग्रेड, सी 357 अंश सेंटीग्रेड, डी 420 अंश सेंटीग्रेड, उत्तर आहे 1083। पुढचा प्रश्न, बाय हॅमरिंग ऑर रोलिंग द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ कॉपर कॅन बी इन्क्रीज्ड, बाय हॅमरिंग ऑर रोलिंग द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ कॉपर कॅन बी इन्क्रीज्ड, याच्यामध्ये बाय हॅमरिंग, हॅमरिंग केलं किंवा रोलिंग केलं द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ प्रॉपर्टीज कॉपर मध्ये वाढतात वाढवते, त्याच्यामध्ये ए टेन्साइल स्ट्रेंथ, बी कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टीज, ही मेल्टिंग प्रॉपर्टीज, बी रेजिस्टन्स टू करोजन, उत्तर आहे ए टेन्साइल स्ट्रेंथ। पुढचा प्रश्न, ब्रास इज अन अलॉय ऑफ, ब्रास पितळ एक कशाचं मिश्रण आहे अलॉय आहे, त्यामध्ये ए कॉपर अँड टिन, बी कॉपर अँड झिंक, सी कॉपर अँड लीड, डी कॉपर अँड अल्युमिनियम, तर ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक। पुढचा प्रश्न, द मेल्टिंग पॉइंट ऑफ ब्रास रेंज फ्रॉम, ब्रासची मेल्टिंग पॉइंटची रेंज किती अंशाच्या दरम्यान असते, किती सेल्सिअसच्या दरम्यान असते, त्यामध्ये ए 660 ते 700 अंश सेंटीग्रेड, बी 950 ते 1005 अंश सेंटीग्रेड, सी 600 ते 660 अंश सेंटीग्रेड, डी 880 ते 930 अंश सेंटीग्रेड, तर ब्रासची मेल्टिंग रेंज ही 880 ते 930, उत्तर आहे डी 880 ते 930 अंश सेंटीग्रेड। पुढचा प्रश्न, ब्रॉन्झ इज बेसिकली अँड अलॉय ऑफ, ब्रॉन्झ इज बेसिकली अँड अलॉय ऑफ, ए कॉपर अँड टिन, बी कॉपर अँड झिंक, सी कॉपर अँड लीड, डी कॉपर अँड अल्युमिनियम, तर ब्रॉन्झ इज बेसिकली अँड अलॉय ऑफ कॉपर अँड टिन। पुढचा प्रश्न, द मेल्टिंग पॉइंट ऑफ ब्रॉन्झ इज, ब्रॉन्झचा मेल्टिंग पॉइंट किती असतो, त्यामध्ये ए 930 अंश सेंटीग्रेड, बी 1005 अंश सेंटीग्रेड, सी 1083 अंश सेंटीग्रेड, डी 900 अंश सेंटीग्रेड, उत्तर 1005 अंश सेंटीग्रेड ब्रॉन्झचा मेल्टिंग पॉइंट। पुढचा प्रश्न, द लीड इज प्रोड्यूस्ड फ्रॉम इट्स वर, लीड शिशे कशापासून कोणत्या खनिजापासून बनवतात, त्यामध्ये ए बॉक्साईट, बी गॅलेना, सी मेलासाइट, डी कॅलेमिन, कॅलेमिन, बी उत्तर आहे त्याच गॅलेना, लीड इज प्रोड्यूस्ड इट्स ओर गॅलेना। पुढचा प्रश्न, द मेल्टिंग पॉइंट ऑफ झिंक इज, झिंकचा मेल्टिंग पॉइंट किती असतो, ए 420 अंश सेंटीग्रेड, बी 660 अंश सेंटीग्रेड, सी 327 अंश सेंटीग्रेड, डी 930 अंश सेंटीग्रेड,
melting point of zinc is A 420 अंश सेंटीग्रेड. जिंक म्हणजे जस्ताचा मेल्टिंग पॉइंट. पुढचा प्रश्न, द मेल्टिंग पॉइंट ऑफ टिन, टिन इज डॅश कथीलाचा मेल्टिंग पॉइंट ए 327 अंश सेंटीग्रेड, बी 231 अंश सेंटीग्रेड, सी 420 अंश सेंटीग्रेड, डी 660 अंश सेंटीग्रेड. उत्तर आहे बी 231 अंश सेंटीग्रेड. पुढचा प्रश्न, द मेल्टिंग पॉइंट ऑफ अल्युमिनियम इज, अल्युमिनियम या धातूचा मेल्टिंग पॉइंट त्यामध्ये ए 420 अंश सेंटीग्रेड, बी 660 अंश सेंटीग्रेड, सी 327 अंश सेंटीग्रेड, डी 231 अंश सेंटीग्रेड. उत्तर आहे बी 660 अंश सेंटीग्रेड. पुढचा प्रश्न, ए स्टील विच कंटेन अप टू 0.8% कार्बन. ए स्टील विच कंटेन, या स्टील मध्ये 0.8% कार्बनचं प्रमाण असतं त्याला काय म्हणतात. त्यामध्ये ए युटेक्टाइड स्टील, युटेक्टाइड स्टील, बी हायपो युटेक्टाइड स्टील, सी हायपर युटेक्टाइड स्टील, डी माय स्टील. उत्तर आहे बी हायपो युटेक्टाइड स्टील. स्टील विच कंटेन अप टू 0.8% कार्बन असलेल्या स्टीलला हायपो युटेक्टाइड स्टील असे म्हणतात. पुढचा प्रश्न, स्टील विच कंटेन जस्ट 0.8% कार्बन. या स्टील मध्ये कार्बनचं प्रमाण जस्ट म्हणजे असत 0.8%, त्याला काय म्हणतात. ए युटेक्टाइड स्टील, बी हायपो युटेक्टाइड स्टील, सी हायपर युटेक्टाइड स्टील, डी माय स्टील. उत्तर आहे ए युटेक्टाइड स्टील, जस्ट 0.8% प्रमाण असतं कार्बनच्या स्टील मध्ये, त्याला युटेक्टाइड स्टील असे म्हणतात. पुढचा प्रश्न, स्टील विच कंटेन 0.8 to 2.1% कार्बन. या स्टील मध्ये 0.8 to 2.1% कार्बनचं प्रमाण असतं त्याला काय म्हणतात. त्यामध्ये ए युटेक्टाइड स्टील, बी हायपो युटेक्टाइड स्टील, सी हायपर युटेक्टाइड स्टील, डी माय स्टील. ज्या स्टील मध्ये कार्बनचं प्रमाण 0.8 to 2.1% कार्बन असते त्याला हायपर युटेक्टाइड स्टील. पर्याय सी उत्तर. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज एन अलॉय ऑफ कार्बन अँड आयर्न. विच वन ऑफ द फॉलोइंग अलॉय ऑफ कार्बन अँड आयर्न, कार्बन आणि आयर्न यांच्या मिश्रणाला काय म्हणतात. त्यामध्ये विच कार्बन इज इन ए कंबाइन स्टेट. त्यामध्ये ए स्टील, बी रॉट आयर्न, सी कास्ट आयर्न, डी पी गायर्न. उत्तर आहे ए स्टील. स्टील मध्ये कार्बन आणि आयर्न यांच्या मिश्रणाला स्टील असे म्हणतात. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द नेम ऑफ फर्नेस विच इज यूज द मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चर ऑफ कास्ट आयर्न. तर कास्ट आयर्न मटेरियलचं मॅन्युफॅक्चर करण्याकरता कोणत्या प्रकारची फर्नेस वापरतात. त्यामध्ये ए ओपन हर्थ, बी क्युपोला, सी बेशिमर, डी पडलिंग. उत्तर आहे कास्ट आयर्नसाठी क्युपोला. तर कास्ट आयर्न त्यावरून शी वरून क्युपोला लक्षात ठेवायचं. कास्ट आयर्न साठी क्युपोला फर्नेसचा वापर करतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, द मेन प्रोडक्ट ऑफ पडलिंग फर्नेस. पडलिंग फर्नेसचं मुख्य प्रोडक्शन किंवा प्रोडक्ट कोणतं. त्यामध्ये ए कास्ट आयर्न, बी रॉट आयर्न, सी रोल कोल्ड रोल स्टील, डी हॉट रोल स्टील. तर पडलिंग फर्नेसचं रॉट आयर्न आहे, कास्ट आयर्न हे क्युपोला फर्नेस. गन मेटल इज एन अलॉय ऑफ कॉपर अँड गन मेटल इज एन अलॉय ऑफ कॉपर बरोबर कशाचं मिश्रण करतात गन मेटल साठी. त्यामध्ये ए टिन अँड झिंक, बी लीड अँड झिंक, सी झिंक अँड निकेल, डी लीड अँड निकेल. तर गन मेटल इज एन अलॉय ऑफ कॉपर टिन अँड झिंक. उत्तर ए. पुढचा प्रश्न, जनरली बेरिंग बुशेस आर मेड ऑफ. जनरली सर्वसाधारणपणे बेरिंग बुशेस कोणत्या मेटल पासून बनवतात. ए कॉपर, बी ब्रास, सी व्हाईट मेटल, डी गन मेटल. उत्तर आहे डी गन मेटल. पुढचा प्रश्न, द अलॉय ऑफ ड्युरॅलियम, अलॉय ऑफ ड्युरॅलियम, अलॉय ऑफ ड्युरॅलियम अँड इंडियालियम कंटेन 95% ऑफ. तर जे अलॉय
duralium and duralumin आणि इंडालिन यांच्यामध्ये कंटेंट 95% असतो. ते कोणत्या मेटलचं तर त्यामध्ये कोणत्या धातूचं, त्यामध्ये ए कॉपर, बी झिंक, ही लीड, डी अल्युमिनियम. उत्तर आहे अल्युमिनियम. पुढचा प्रश्न, मून्स मेटल इज एन अलॉय ऑफ. मून्स मेटल कशाचं मिश्रण असतं, त्यामध्ये ए कॉपर अँड झिंक, बी कॉपर अँड टी, ही कॉपर अँड अल्युमिनियम, डी कॉपर अँड निकेल. तर मून्स मेटल इन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. पुढचा प्रश्न, पिक आयर्न इज प्रॉडक्ट ऑफ. पिक आयर्न कोणत्या भट्टीमध्ये किंवा कोणत्या भट्टीचं प्रॉडक्ट असतं, त्यामध्ये ए क्युबला फर्नेस, बी ब्लास्ट फर्नेस, ही ओपन आर्क फर्नेस, डी इलेक्ट्रिक आर्क फर्नेस. उत्तर आहे पिक आयर्न प्रॉडक्ट ऑफ ब्लास्ट फर्नेस. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोसेस कॅन बी प्रोड्युस्ड हार अलॉय स्टील विथ ऍक्युरेटली स्पेसिफाईड केमिकल कॉम्पोजिशन. त्यामध्ये विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोसेस कॅन बी प्रोड्युस्ड हार अलॉय स्टील, त्यामध्ये ए बेसिमर प्रोसेस, बी ओपन अर्थ प्रोसेस, ही इलेक्ट्रिक आर्क प्रोसेस, डी क्रुशिबल प्रोसेस. तर उत्तर आहे इलेक्ट्रिक आर प्रोसेस. पुढचा प्रश्न, विच अमंग द फॉलोइंग इज द लाइटेस्ट मेटल. लाइटेस्ट म्हणजे हलकं म्हणा, वजनाने हलका असलेलं मेटल कोणतं खाली व्यक्ती, त्यामध्ये ए लीड, बी टीन, सी अल्युमिनियम, डी कॉपर. उत्तर आहे अल्युमिनियम. लीड सर्वात जड असतं, अल्युमिनियम यामध्ये या पर्यायामध्ये सर्वात हलका असतो. उत्तर आहे ही अल्युमिनियम. पुढचा प्रश्न, अल्युमिनियम इज अल्युमिनियम इन इट्स प्युअर फ्रॉम नॉट यूज फॉर इंजिनिअरिंग वर्क बिकॉज. त्यामध्ये अल्युमिनियम इज प्युअर फ्रॉम इज नॉट यूज फॉर इंजिनिअरिंग वर्क साठी वापरत नाही, नॉट यूज. त्यामध्ये ए इट इज ब्रिटल, इट इज व्हेरी लाईट, ही इट इज कॉस्टली, डी इट लॅक स्ट्रेंथ. इट लॅक स्ट्रेंथ, कमकुवत अशी स्ट्रेंथ म्हणून वापरत नाही इंजिनिअरिंग मटेरियल अल्युमिनियम. उत्तर आहे डी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आज आपण आजच्या ह्या MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या अनुषंगाने आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण लिमिट, फिट अँड टॉलरन्स, त्याचप्रमाणे मेटोलॉजी, त्याच्यामध्ये मेटलच्या अनुषंगाने काही MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन अभ्यासले. तर माझा हा ज्ञानेश्वर चिखले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.